नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये नेत्रा रुपालीला म्हणते त्यांना जाऊन विचारा माझ्या मनातलं त्यांनी काय ऐकलं गळ्यातलं पकडते आणि निघून जाते नेत्राच्या बोलण्यामुळे रुपाली जाम घाबरते इकडे इंद्राणी आजीला तोडगा सांगत असते तेवढ्यात नेत्रा किचनमध्ये येते आणि त्यांचं बोलणं ऐकत उभं राहते तिच्या पाठोपाठ रुपाली येते आणि इंद्राणी तिच्याकडे कधी बघेल याची वाट बघत असते नेत्रा रुपालीकडे बघते रुपाली काही नाही करत असं आव्हानते पण पुन्हा नेत्राचा डोळा चुकवत इंद्राणीला खुणवते ती बघते म्हणते आजी मी येते आ ती रुपालीच्या मागे जाते नेत्रा जायला लागते तेवढ्यात आजी तिला ते काम सांगते नेत्रामध्ये आजी मी केतकी के काकूला सांगते आ आणि त्यांच्या मागे लगेच निघून जाते आजी आज म्हणते या नेत्राचं ना काही कळतच नाही आहे ना विचित्रच वागायला लागली हे शेखरच्या कानावर घालावं लागेल बंटीला जाग येते म्हणतो कपाट का कपाटका त्याला पैसे आणि दागिने आठवतात तो घाबरून उठतो आणि बघायला लागतो पण सगळंच गायब असतं तो घाबरत ओरडतो ए चुरी झाली ए चुरी झाली दागिने पैसे सगळं गेलं भिकेल लागलो मी ग्रंथ घेतो म्हणतो ग्रंथ ठेवला याचं काय लोणचं घालू कमी पण ग्रंथ हातात घेतल्यावर बंटीच्या नाकातून रक्त सुरू होतं तो रक्त बोटावर घेतो आणि घाबरून रडायला लागतो रुपाली इंद्रणीला म्हणते काय समजते सुस्वतःला मला गृहीत धरते ज्या गोष्टी मी सांगितल्या तू ते गांभीर्याने घेतच नाहीये मी तुला ह्या घरात आणलं ग्रंथ माझ्याकडे हे लक्षात ठेवायचं तुम्ही ते हे सांगायला बोलवलं इथे रुपाली म्हणते काय चाललं नेत्राचं तिवं ती काय चाललं म्हणजे खाली किचनमध्ये आहे ना ती रुपाली म्हणते अंथुणत असताना तू तिचं मन वाचायचा प्रयत्न केलास ना काय चाललंय तिच्या मनात बोल तिव्हे तिच्या मनात हेच चाललं तिला तिच्या घरी वावशीला जायचं हे सगळं नेत्र ऐकत असते तिव्ह ते तिच्या घरच्यांची आठवण येते तिला रुपाली हळूच नेत्राकडे बघते पण नेत्रा नाही म्हणून मान आलं होते रुपाली म्हणते आणखी ते आणखी काय हेच चाललंय तिच्या मनात रुपाली पुन्हा नेत्राकडे बघते आता मात्र इंद्राणी पण नेत्राकडं बघते नेत्रा आता म्हणते माफ करा काय म्हणाल्या तुम्ही नाही म्हणजे मी अर्धवटच ऐकलं काय सुरू होतं सकाळी माझ्या मनात काय ऐकलं तुम्ही सकाळी माझ्या मनातलं रुपालीने म्हणते घ्या तुमचीच माणसं फसवतायत तुम्हाला आज सकाळी मी आवरून खुलीच्या बाहेर पडले तेव्हा ह्या झोपलेल्या होत्या आणि कधीपासून मी आजीच्या खुलीत आणि स्वयंपाकघरात होते पाहिजे तर आजीला विचारा जर आपली सकाळपासून भेटच झाली नाही तर तुम्ही माझ्या मनातलं कधी ऐकलं आजच काय यांना माझ्या मनातलं ऐकूच येत नाहीये मला निघावं लागेल अद्वैत साहेब ऑफिसला निघाले रुपाली म्हणते आतापर्यंत मला संशय होता पण मी काहीच बोलले नव्हते आता पहिल्यांदा आणि शेवटचं विचारते नेत्राच्या मनातलं तुला वाचता येतं की नाही बोल तिला पकडते आणि म्हणते त्रिज्ञानादेवीची भक्त आहेस ना तू तुला वरदान आहे ना त्याच त्रिज्ञानादेवीची शपथ घालते तुला सांग नेत्राच्या मनातलं तुला वाचता येतं की नाही इंद्राने तिचे हात झटकते म्हणते नाही नेत्राच्या मनातलं मला ऐकू येत नाही रुपाली तिच्यावर ओरडायला लागते तिव ती ऐक तिव ती ऐक आम्ही दोघीही त्रिन्ञानादेवीचे भक्त आहोत आणि आम्हाला दोघीलाही तिचं वरदान आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मी माझी शक्ती तिच्यावर वापरू शकत नाही रुपाली म्हणते मग काय तुझा उपयोग आहे नेत्रा ममताच्या फोटोकडं हसत खाली येते आदवाय तिच्याकडं बघत असतो ते साहेब चला तो हो पण तुला आज झालंय काय तिथे साहेब तुम्हाला इंद्राणी ताई ह्या घरात नको होत्या ना तो धो पण मग झालंय काय तेवढ्यात इंद्राणी वरून खाली येते रागाने नेत्राकडं बघते आणि रूममध्ये जाते नेत्रामध्ये साहेब मी सगळं सांगते पण दोन मिनटात आले आ नेत्रा इंद्राणीच्या मागे येते तिव्ही ती काही अजून हवं आहे नेत्रावंती ताई तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात शिकलेले आहात पण ऐका ना मला काय करून तो ग्रंथ हवा आहे तुम्ही ती अगं तो ग्रंथ माझ्याकडं नाही आहे रुपालीकडे आहे आणि तो ग्रंथ मला पण हवा आहे नेत्रा म्हणते तुम्हाला कशासाठी हवा आहे तो, तो? काय करणार त्या ग्रंथाचं तुमचा काय संबंध आहे त्या ग्रंथाशी फार तर काय पुरातन गोष्ट म्हणून विकाल त्यातून पैसे कमवाल तुम्ही ती नेत्रा तू स्वतःला काय समजते अगं तो ग्रंथ मी वाचलाय इंद्राने बॅग घेऊन निघते रुपाली खाली येते म्हणते इंद्राणी मॅडम निघालात तुम्ही ती तिने आजीला भेटून निघते ती हसून म्हणते नाही आजी नाहीत घरात हे सगळं अद्वाईत बघत असतो इंद्राणी दाराजवळ जाते पण तिला हाक येते ती मागे बघते तर ममता उभी असते तिला तर धक्का बसतो पण ममताला बघून नेत्राला पण धक्का बसतो ममता म्हणते आपण एखादी वाट धरतो आपल्याला असं वाटतं आपण पुढे जातो पण आपण पुढे नसतो जात ती वाट आपल्याला कुठेतरी घेऊन जात असते तिथे आपण का पोचलो याचं कारण आपण स्वतः शोधायचं असतं आणि तू ह्या घरात का आली याचं कारण न शोधताच जाणारेस तू कुठेही गेली तरी तुझी प्रत्येक वाट तुला इथेच आणणार आता मात्र नेत्रा आणि इंद्राणी जाम घाबरतात अद्वैत म्हणतो आई ही थांबली का ती ती थांब मी बघते तिच्याकडे जाते म्हणते इंद्राणी मॅडम का थांबलात तुम्ही काय झालं नेत्रा मनात म्हणते इंद्राणी ताईला ममता मावशी दिसल्या असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद